आत्मानी शब्द तयार झाले. पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चारित्र देवाला कळत नाही. काय कळत नाही? पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चारित्र जर भाग्य कळालं असतं तर प्रभुराम चंद्रांना, प्रभुराम तायाला, विश्वाच्या मालकाला, योद्ध्या पुरुषाला येणाऱ्या पावलांच्या नंतर आपल्याला 14 वर्षाचा वनवास लागणार हे भाग्य सुद्धा त्याला कळालं नाही. पहिला सिद्धांत, देवाला पुरुषाचं भाग्य कळत नाही. भाग्याने देवा मला माझं चांगलं कर असं म्हणू नये, कर्म चांगलं करा. देव तुम्हाला तथास्तू म्हटल्याशिवाय राहणार नाही. कर्म चांगलं करा, देव आपलं रक्षण करतो, पण भाग्य आपल्यालाच घडवा लागतो. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा. आणि स्त्रीचं चारित्र जर देवाला कळालं असतं तर पातिव्रते असणारी, शुद्ध असणारी सीतामातेला एक दुसऱ्याच्या शब्दामुळं अग्निकाष्ट घेण्याची वेळ आली नसती. माझ्या भाषा कळली का माझी तुम्हाला? कळली का डोक्यावर? देवाला दोन गोष्टी कळत नाही, एक पुरुषाचं भाग्य आणि स्त्रीचं चारित्र. म्हणून या दोन गोष्टीसाठी देवाच्या दारात कधी जायचं नाही. अरे ज्याचं उत्तर त्याच्याकडे नाहीये त्याच्या दारात तुम्ही अख्खं डोकं करणार काय? मला तुम्ही एखादा राग विचारला, एखाद्याला आवडत असेल तो म्हणजे मला अमुक अमुक राग म्हणा, आता तो मला येतच नसेल तर मी कुठून सांगणार आहे? तसं जे त्याच्याकडे नाहीये तो ते कुठून आणणार आहे? आम्ही अनेक वर्ष परमार्थ करणारी माणसं आहोत. म्हणून आजच्या कीर्तनाचा प्रयोजन चरित्र ते हे म्हणले नाही महाराज. उच्चारारे केले देवे गोकुळी उपनरीय मुळकीय. हो देवानी सांगितलं, आपल्या भक्तांना सांगितलं, दादा ए दादा माझी संगती ज्याला जशी जशी पाहिजे तसं तसं तुम्ही पुढचा अवतार घ्या. त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला वाटत असेल माझ्या बरोबर मित्र म्हणून खेळावा असं जर वाटत असेल तर तुम्ही गोपाळांचा वेष धारण करा, तो अवतार धारण करा. आईने आपल्या जन्म झालेल्या लेकराला तशी कोरडी असं जर तुम्ही कोरडा असं जर वाटत असेल तर त्याने गाईचं जीवन धारण करा. आणि एखाद्याच्या घरी येऊन कोरड्या करावे असं जर वाटत असेल तर त्यांनी गोपिकांचं जीवन धारण करा. हे माझं तुम्हाला सांगणंय असं देवाने सांगितलं. विठ्ठल विठ्ठल देवाचं चरित्र, देवाच्या लीला. पण देवाचं चरित्र कुठं झालं महाराज? पण ज्याचं चरित्र उच्चार करायचं त्याचं चरित्र इतकं अवघड आहे. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, थांबत नाही बापाचा आकडासाचा हा श्रीकृष्ण. ज्याच्या आईचं तपास नाही, ज्याच्या बापाचा तपास नाही, त्याला डोकं लावायचं पण त्याचं चरित्र फार गोड आहे महाराज. म्हणून भागवतामध्ये आपल्याला 24 अवतारांचं वर्णन दाखवतात, नंतर 10 अवतारावर, पण सगळ्यात महत्वाचं वारकरी संप्रदायामध्ये हे 2 अवतार मानतात, पूर्ण अवतार राम आणि कृष्ण. अरे या दोघांचं उलट आहे महाराज. एकाचा जन्म रात्री 12 वाजता, एकाचा जन्म भर उन्हात. एखादं चरित्र पाहिलं तर एक बाणी एक वचनी एक पतनी की तो बायकांचा कष्टाचे महाराज. 16,100 म्हणजे 1,625 वर्षाचं आयुष्य ते 16,108 बायका केला म्हणजे दिवसाला लग्न किती लावले असतील ते. आणि ज्याचं 12,000 वर्षाचं आयुष्य दाखवलं एक बाणी निष्ठा सावळा रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई पर्व
वचनालय मी पंचमुखी हनुमंताचा जो जन्म दाखवला पंचमुखी हनुमंताचा कधी हनुमान जयंती आली तर सांगाल तुम्हाला महाराज फार गोड येतो खूप गोड माझं असं जे नगरी काम असते ना आता काल आहे ते हनुमान आले काय उपयोग चरित्र ज्याचा विचार करायचं त्याचं चरित्र रंगता रंगणी हे चरित्र का सांगायचं त्याच कारण आहे एदसे चरित्र केले नारायण म्हणजे दशा म्हणजे अवस्था दशा म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये केलं ते चरित्राचा उच्चार करायचा विठ्ठल विठ्ठल देवाचा अजून एक खेळ असा आहे देव कधी म्हातारा होत नाही महाराज देव कधी जो म्हातारा होतच नाही तो देव आणि तो म्हातारा झाल्याशिवाय राहत नाही तो संसारी जीव म्हणून आपलं जीवन त्याच्या हातात आहे कोणाच्या म्हणून देवाचं भजन करायचं चाले हे शरीर कोणाची आसते आपण आनंदी राहावा असं जर वाटत असेल ज्याच्या हातामध्ये हा जीव आहे त्याचं भजन करा म्हणते चरित्र उच्चारावे केली देवी गोकुळी देवाने सांगितलं दादा मी तुमच्यावर प्रेम करावं लेकरासारखं पुरवळावं असं असं वाटत असेल तर त्यांनी गाईचं रूप घ्या म्हणजे तिच्या पाठीवर हजार वेळा हात फिरला जाईल तिच्याला मित्रासारखं माझ्याबरोबर खेळ खेळायचा असेल त्यांनी गोपाळ बना आणि ज्यांच्या घरी मी रात्री येऊन चोरी करावं असं जर वाटत असेल चित्त चोरी तुमचं चित्त मी चोरावं असं जर वाटत असेल तर त्यांनी गोपिकाचा जन्म धारण करा अशी ती प्रयोजनाची पद्धत आहे वेळ आपल्याला जातो मी ज्या अर्थी काठी आली त्या अर्थी मडकं फुडायचं जावई पाहुणा आला आपल्या घरी जावई पाहुणा आला दोनच मिनिटात बोलवतो चालते ना दोन मिनिटात पाहुणा आला ना जोपर्यंत नया नुढ्या मिळतात सासरवाडीला समजावून मजेत आहे सासरवाडी महाराज पण एकदा का तुरीची डाळ आली समजायचं जाहीची वेळ झाली महाराज आपला बोऱ्या बिस्तारा बांधा तसं का घ्याली बोल तुम्ही आता उरका पुन्हा
एक बघा खेळ खेळले होतो तो तू खेळ मांडीला लगे वैकुंठ वासी माझी बाबा असं म्हणायचं मला माणसं होती मी त्या माणसाचा खूप चाहता माणूस होता खूप चाहता त्या माणसाचं गाणं खूप आवडलं होते मारुती सारखं जीवन मला त्यात केलेलं जीवन ते काय हिशोब माझा कृष्ण देखिला कोणीतरी रामकृष्णारी म्हणलेली महाराष्ट्रातल्या कोणते कीर्तनकारांनी म्हणावं त्याच्या घरी मी पाणी भरलं म्हणतो दिसायला सोपी असते महाराज पण तुम्हाला खरं कुठं घुसतं हे कळत नाही याला घासावं लागते महाराज येतुलकरांची कीर्तन ऐकून लोक कीर्तन करायला लागले डुप्लिकेट इंदोरीकर प्रति इंदोरीकर सातारकर प्रति होत नाही त्याला जातीवंत लागेल महाराज सुरेश वाडकर दुसरा लता देवी दुसरी प्रदर्शनी नाही होती माझा नवीन कोकण एक सांगा मी कोणाच्या विरोधात आले ना पण ही जे गाणे त्याला घासावं लागते पंडित भीमसेन जोशी 10 ते 15 अभंग महाराष्ट्रामध्ये गायले पुन्हा दुसरे गायले नाही म्हणाल पण आजही ते अमर झाले आजही त्यांचा अभंग दुसऱ्याला गाता येत नाही हे ओरिजिनल वाद्यांचं दूध
मला एक सांगा, आपण कलियुगातील माणसं आहोत, विज्ञान जग आहे, विज्ञान इतकं पुढे गेलं म्हणा विज्ञान. मी मगाशी जे म्हणताना माझा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ श्रेष्ठ त्याचं कारण एकच सांगतो तुम्हाला, आम्ही 800 वर्षापूर्वी त्याच कृष्णाच्या कथा मांडत होतो, 800 वर्षापूर्वी त्याच रामाच्या कथा मांडत होतो, आणि आजही आम्ही त्याच रामाची कृष्णाची जयंती जन्म साजरे करतोय हा वारकरी संप्रदाय. विज्ञानाने प्रगती जरी केली असेल पूर्वीच्या काळामध्ये विज्ञानाला आपण गावोगावची माणसं आहे, लाईट नसायची, खेडेगावातली माणसं आहे, पण बातम्या ऐकण्यासाठी एखाद्याच्या घरी रेडिओ असायचा. काय असायचा? आजूबाजूची 10-5 माणसं त्याच्या घरी जायची, लईतले बातम्या ऐकायच्या. काय ऐकायच्या? रेडिओ निघून गेला, ब्लॅक व्हाईट टीव्ही आला, माझा टीव्ही निघून गेला, कलर टीव्ही आला, तो गेला, पेजर आला, पेजर गेला, मोबाईल आला. मला सांगा, आता LED आली महाराज. विज्ञानाने प्रगती केली, पण विज्ञानाची प्रत्येक गोष्ट बदलत बदलत गेली. विज्ञान हे किती दिवस टिकतं? पण मला सांगा, 800 वर्षापूर्वी आजही रामकृष्ण हरींनीच भजन सुरू होतं महाराज. देवाचीद्वारे किंवा सुंदरते ध्यान आजही कोण असा ऐकायला आले की तो म्हणता हे अभंग जुने झाले म्हणून. हा माझ्या वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान. साधनेशिवाय काही मिळत नाही मला, म्हणून ते चरित्र उच्चारावे. खेळे देवे गोकुळी, कृष्ण भगवंताचं चरित्र आहे. खेळ खेळले, गोपाळ गाई चरायला गेले, गवळणी घाटाला दही दूध घेऊन जात असताना त्यांना अडवलं. गवळणी राजकारणी
ती बाई दिवसभर आले की चहा आले की चहा दिवसभर चहा देती बिचारी बसली 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 पण आपल्या नवऱ्याच्या यशासाठी कधी तिकड मिळत नाही हे राजकारणाचं जीवन आहे आणि दारुण्याची बायको किती रात्रभर मारू द्या महाराज रात्रभर मारू द्या तर आपल्या सरकारमध्ये गेला रे काय कळतं की नाही म्हणले बुवा बोलू नका आहे जरा वाईट पण म्हणा मी चांगलं आहे रात्रभर मारत चालला तरी अरे आमच्या बायका ते म्हणते का मुला कधी गाडी फिरणार किती अवघड आहे संसाराचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे अनेक बुद्धीचे म्हणून क्षण क्षणा पालटी रंग म्हणून संसार हा सरड्याच्या सारखा आहे महाराज ज्या कुपणावर चढेल तसा कलर चेंज करतो कृष्ण भगवंताचं चरित्र आहे हे चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये केलेला कृष्णाचा मगाशी त्यांनी ऐका जरला देवा तुझ्या बरोबर आम्हाला दही आणि भाताचा काला सेवन करायचा तो काला कुठं केला एकच काली झाली चंद्रभागे बालवंती माझा ज्ञान दादा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जो काला झाला तोच काला आज आपण उमरखाडीमध्ये गणेश जयंती गणेश ट्रस्ट मंडळाच्या वतीने आपल्याला खायला मिळतो एकदा त्या मंडळासाठी जोरदार धन्यवाद आपलं सर्वांचं भाग्य आहे की असं मंडळ या भागामध्ये जन्माला आलं म्हणा तुम्हाला एकावर फ्री एकावर फ्री आज भगवान श्रीकृष्णाचं काल्याचं चरित्र आज तुम्हाला श्रवण करायला मिळतं हा प्रसाद आणि उद्या गणपती बाप्पाच्या जयंतीचा असणारा प्रसाद हे तर उद्धार होणार जीवन भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती गणपती बाप्पाचं चरित्र आहे अत्यंत सुखदरता ही विद्येची देवता आहे म्हणजे दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर माणसाच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी फार वेळ लागेल माणसं उद्याचा शेवट तर परवा दिवशी काला करतात पण हे आपलं भाग्य चांगलं आहे मग या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद आज ही जी आहे आपल्याकडं दह्यांनी फोडायची पद्धत महाराज मुंबईसारखी दह्यांनी महाराष्ट्रात कुठंच होत नाही महाराज मुंबईसारखा गणपती उत्सव महाराष्ट्राच्या कोणत्याच कोपऱ्यात होत नाही हे मुंबईचं भाग्य आहे Thank you.
दह्याची मजा देते म्हणून हे वरती उंच मायावरी बांधील सिंके हे सगळं पदार्थ आहे काला त्याला म्हणतात अनेक वस्तू एकत्र केलं की त्याचं नाव काला नुसता तांदूळ शिजवला आणि बाहेर काढला काय झाला भाजी आणि त्या तांदळामध्ये हळद टाकली टोमॅटो टाकला वाटाणा टाकला फुटाणा टाकला काय टाकली आता काय झाला भातच पण तो कोणता अंगणवाडीचा बालवाडीचा बघा काही गोष्टी एकत्र केल्याशिवाय त्याच्यात एक गोष्ट जर सांगितलं काढली तर त्याची शोभा वाढत नाही वडा पाव पाव काढा वड्याला किंमत आहे तर वडा काढा पावाला किंमत आहे झुणका भाकर एक काढा किंमत आहे नाही कस हरी रामाचा खिचडी काला ह्याच्यातलं एक महत्व याच्यामध्ये लाही टाकली नाही लाही म्हणजे आपला जीव आहे लाही म्हणजे आपला जीव आहे लाही जर मोकळी रस्त्यावर टाकली ना तर वारे किती वेगात जाईल सांगता येणार नाही हा जीव कसा आहे पण त्याच लाहींनी देवरूपी दह्याची संगती केली कुणी मीठ ऐकला त्याच लाहीने म्हणजे लाहीरूपी जीवाने दहीरूपी असणाऱ्या भगवंताची संगती केली रे केली लाहीनी दह्याची संगती केली ना की चक्रीवादळ जर आली तर ती लाही आख्या मातीमध्ये भरून येते पण उडून जात नाही महाराज हे त्याचं संरक्षण तुम्ही जातं पाहिलं जातं 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 निघून गेलं जातं त्याचं नाव जातं पण जात्यावर वैरण टाकणारी बाई असते वैरण नाही वैराण पण त्या वरच्या फुट्याच्या खिळ्यावरून टाकलेले दाणे जेव्हा पसरतात तेव्हा पीठ होऊन बाहेर येतात जे दाणे त्या फुट्याची संगती करतात ते आयुष्यभर तसेच राहतात तसं या जीवाने त्या देवाची संगती केली त्याचा उद्धार होईल आणि या जीवाने देवाला सोडलं तर बसवा तुला हा त्यातला सारे म्हणून हा काला